आकाशवाणी नागपूर हांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथं पंधराव्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाचं उद्घाटन करतील त्यानंतर ते, ते मॉरिशियसचे पंतप्रधान प्रविंद जगनाथ यांच्यासोबत चर्चा करतील आज या कार्यक्रमात दोन विशेष सत्र आयोजित आले असून यात अनिवासी भारतीय सहभागी होतील इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमधील फेरफार केल्या जाऊ शकतो या दाव्याचं निवडणूक आयोगातर्फे पुन्हा एकदा खंडन करण्यात आलं आहे ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचं आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे लंडनमध्ये ईव्हीएम हॅक करण्याबाबत आयोजित संमेलनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ही स्पष्टोक्ती दिली आय एन एक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यावर खटला चालवण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं केंद्र सरकारची परवानगी मागितली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार एकोणीस प्रदान करतील बालशक्ती श्रेणीत सव्वीस मुलांना तर बालकल्याण श्रेणीत दोन लोक आणि तीन संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यावर्षी भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर आणखी बळकट होणार असल्याचं म्हटलं आहे दावोस इथं जारी करण्यात आलेल्या अहवालात यावर्षी वृद्धी दर सात पूर्णांक पाच तर आगामी वर्षात सात पूर्णांक सात इतका राहण्याची शक्यता वर्तवली आहे जागतिक आर्थिक मंचाचं वार्षिक संमेलन आज दावोस इथं सुरू होणार आहे या पाच दिवसीय संमेलनात जागतिक अर्थविषयक मुद्यांवर चर्चा होणार आहे पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये तेल घेऊन जाणाऱ्या ट्रकची प्रवासी बससोबत धडक होऊन झालेल्या अपघातात सव्वीस लोक मृत्युमुखी पडले तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत आज भारताच्या लियांडर पेस आणि त्याची ऑस्ट्रेलियन साथीदार समेंथा स्टासर सामना यांचा सामना कोलंबियाच्या रॉबर्ट फरा आणि त्याची जर्मनीची साथीदार अॅनलिना ग्रोएनोफिल्ड यांच्या विरुद्ध होणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या, बात या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार